नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओ मध्ये आपण एक महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. ही जी अपडेट आहे माळा भरती 2021 या बाबतची, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर माळाची भरती मित्रांनो 2021 मध्ये निघालेली होती. आता याची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थी निवड झालेली आहे त्यांची पण यादी लावण्यात आलेली आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांचे नाव वेटिंग लिस्ट मध्ये आहे त्यांची पण यादी लावण्यात आलेली आहे. ही संपूर्ण यादी तुम्ही कशी पाहू शकता, कशी डाउनलोड करू शकता, आणि याबाबत काही सूचना पण जाहीर करण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा मित्रांनो, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणातील सरळ सेवा भरती 2021. बघा, माळा सरळ सेवा भरती 2021 अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने माहीत जानेवारी 2022 व फरवरी 22 मध्ये 14 तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्याकरिता परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेतील गुण व कागदपत्र तपासणी अंतिम पात्र ठरून निवड सूचीवर घेतलेल्या तसेच प्रतीक्षा यादीवर ठेवण्यात आलेल्या उमेदवाराची सूची या सूचनेसोबत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निवड सूची व प्रतीक्षा यादी, जात वैधता प्रमाणपत्र, उमेदवारांनी समांतर आरक्षणांतर्गत सादर केलेले प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र व अन्य शैक्षणिक प्रमाणपत्राच्या पडताळणीचे अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. यास्तव सदर यादी तात्पुरती स्वरूपाची आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, ही जी यादी लावण्यात आलेली आहे तात्पुरत्या स्वरूपाची आहे, अंतिम स्वरूप यादी नसून हे तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे, अंतिम समजायची नाही. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला ही जी यादी आहे ती कशी पाहता येणार आहे, कशी डाउनलोड करता येणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, माळा .gov.in ही साईट ओपन करावी लागेल. ही साईट ओपन केल्यानंतर तुमच्याकडे असं इंटरफेस ओपन होणार आहे. तर पहा मित्रांनो, तर तुमच्याकडे असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी दिसणार आहे. तर लेटेस्ट न्यूजमध्ये जायचं, लेटेस्ट न्यूजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण यादी पाहायला मिळेल. ठीक आहे, यावर प्लसचं चिन्ह दिसत आहे, प्लसवरच्या चिन्हावर क्लिक करायचं. प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे बघा असं इंटरफेस ओपन होणार आहे. पहा या ठिकाणी दिले, पहा नोटिफिकेशन फॉर माळा रिक्रुटमेंट, म्हणजे जे आपण नोटीस वाचलेली आहे, सूचना वाचलेली आहे त्यांच्या संदर्भात हे नोटीस आहे, आणि लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. पहा क्लिक हिअर टू व्ह्यू माळा रिक्रुटमेंट 2021 सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट. ठीक आहे, आणि या ठिकाणी जे दिलेलं आहे रीड मोर, या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण यादी डाउनलोड होण्यासाठी उपलब्ध होऊन जाईल. बघा या ठिकाणी असिस्टंट इंजिनिअरिंग सिव्हिल असिस्टंट आहे, असिस्टंट लीगल ॲडवायझर आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे, डेप्युटी इंजिनिअरिंग सिव्हिल आहे. ज्या काही पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला होता त्यांची संपूर्ण नावं या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. ते पाहू शकता, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे, सिनियर क्लर्क आहे, स्टेनो टायपिस्ट आहे. तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हा निकाल कसा डाउनलोड करता येणार आहे. तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला होता त्या पदावर क्लिक करायचं. समजा आपण लिपिकचा पाहू, यावर क्लिक केलं आपण, और क्लिक केल्यानंतर संपूर्ण निकाल तुम्हाला डाउनलोड होण्यासाठी उपलब्ध होईल. तर तुमच्या मोबाईलमध्ये ती फाईल डाउनलोड झालेली असेल तुम्ही यामध्ये पाहू शकता, कनिष्ठ लिपिक, टंक लेखक, निवड सूची व प्रतीक्षा सूची. ठीक आहे, यादी संपूर्ण मित्रांनो यादी डाउनलोड झालेली आहे. ही जी यादी लागलेली आहे मित्रांनो ही तात्पुरत्या स्वरूपाची, अंतिम यादी समजायची नाही. ठीक आहे, दोन्ही या ठिकाणी याद्या लावण्यात आलेल्या आहेत, प्रतीक्षेला यादी पण लावलेली आहे आणि निवड यादी पण या ठिकाणी लावलेली आहे. अंतिम यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. संपूर्ण यादी मित्रांनो कशी डाउनलोड करायची मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरला होता त्या पदावर क्लिक करून ती यादी तुमच्याकडे डाउनलोड होऊन जाईल. तर यादीवर क्लिक केल्यानंतर ती यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. प्रतीक्षा यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि आपण वर जे आहे ते निवड यादी आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिलेला आहे हा निकाल कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे. तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरला होता त्या पदावर क्लिक करायचं, आणि जी त्यांची जी PDF आहे पूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर ही जी अपडेट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.